आलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी तात्काळ कार्यवाही सुरू करण्याचे आदेश सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचे कक्ष अधिकारी अनिल चौधरी यांनी काढले आहेत. राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याबाबत मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर 31 मार्च 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. दरम्यान राज्यात पार पडलेल्या विधान परिषदांच्या निवडणुका व ग्रामपंचायतीच्या निवडणुका तसेच राज्यातील लोकप्रतिनिधी व सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांनी सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याबाबत केलेली विनंती विचारात घेऊन सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या टप्प्यावर सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या त्या टप्प्यापासून शासनाच्या COVID-19 संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबतची कार्यवाही तात्काळ सुरू करण्यात यावी असे आदेशात म्हटले आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.